लॉग इन आय डी वापरून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात मिळवल्याप्रकरणी दिव्यांग आयुक्त यांच्या सूचनेनुसार 3 जणांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी सांगितलं. अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणी केली नसतानाही काही व्यक्तींनी शासनाच्या स्वावलंबन कार्ड या संकेतस्थळावरून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर आलंय. याबाबत जिल्हा रुग्णालयानं दिव्यांग आयुक्त यांचं मार्गदर्शन मागितलं होतं. त्यांनी समिती मार्फत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची सूचना केली. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर घोगरे यांनी 3 जणांची चौकशी समिती नियुक्ती केली आहे. यात घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर शिवशंकर वलांडे, टाकळी ढोकेश्वर रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर प्रकाश लाळगे आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचा समावेश आहे. तर गुन्हा दाखल करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक तथा प्रशासकीय अधिकारी डॉक्टर साहेबराव डावरे यांना प्राधिकृत केलंय. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांची भेट घेतली होती. गुन्हा दाखल करण्याबाबत मुद्दे उपस्थित केले होते. त्यानुसार सुरुवातीला चौकशी होऊन नंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं डॉक्टर घोगरे यांनी सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.